हाय सर्वांना, तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर ताईंनी भाग पहिला टाकलेला लव्ह मॅरेजमधून, ताईंनी अरेंज मॅरेज कसं केलं, तर ताईंनी हा भाग पहिला टाकलेला आहे. तर आता ताई पार्ट टू सांगणार आहे. ताई सांगा. तर मी सांगितलं होतं पहिल्यांदा, मी तुमच्या सगळ्यांची खूप मनापासून दिलगिरी व्यक्त करते की मला हा व्हिडिओ टाकायला खूप उशीर झाला आहे. तर वेळ न दवडता आपण व्हिडिओला स्टार्ट करू. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि आपलं एक दुसरं एक चॅनल आहे सासरची माणसं, या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर चला मी स्टोरीला स्टार्ट करते. तर तुम्ही असं म्हणाल की तुमचे मिस्टर मुंबईचे आणि तुम्ही बारामतीचे, तर मग कुठे भेट झाली, कशी भेट झाली, कसं लव मॅरेज झालं तुमचं, तर त्याच्याच विषयी आपण बोलणार आहे. आमची भेट कशी झाली ते. मी बारामतीची, बारामतीमध्ये माझं शिक्षण सगळं तिकडंच झालं. बारामतीमध्ये टी सी कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं होतं. 11वी झालं 12वी झालं 13वीला मी होते, आणि ह्यांनी BCA ॲडमिशन घेतलं होतं बारामतीलाच, कारण त्यांचं गाव अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत होता, आणि त्याच्यामुळे बारामती शिक्षणासाठी खूप चांगला असल्यामुळे त्यांनी बारामतीमध्ये BCA ॲडमिशन घेतलं होतं. आणि मग आम्ही आधी कोणा ओळखत नव्हतो काय नव्हतं, पण आमचे फ्रेंड त्यांचा फ्रेंड होता आणि माझी एक फ्रेंड होती म्हणजे मैत्रीण, तर ते एकमेकांचे फ्रेंड असल्यामुळे आमच्या दोघांची ओळख झाली. असं नाही की पहिल्या क्षणी पाहता क्षणी आम्ही अट्रॅक्ट झालो किंवा आमच्यात प्रेम झाला असं काहीच नाही. आम्ही खूप दिवस म्हणजे बोलतच नव्हतो जास्त, तर ह्या दोघांच्या मैत्रीमुळे आम्ही पण हे ओढलो गेलं ह्याच्यामध्ये, एकमेकांचं कॉन्व्हर्सेशन झालं म्हणजे. आणि मग तिथून पुढं कॉन्व्हर्सेशन झालं, वाढत गेलं, बोलणं झालं, स्वभाव कळायला लागले, एकमेकांचे स्वभाव कळाल्यानंतर मग मैत्री होऊ लागली. मैत्रीनंतर मग त्याचं रूपांतर हळूहळू प्रेमात होऊ लागलं. असं आमच्यात नाही की त्या आम्ही प्रपोज केलं किंवा रोज डे केला, असे कोणतेच डे आम्ही साजरे केले नव्हते, कारण मग आम्हाला करायचंच नव्हतं लव्ह मॅरेज, हे आम्हाला म्हणजे जास्त हेच नव्हतं. कारण आमच्या घरच्यांनी दोन्हीकडच्या ह्यांच्या पण आणि माझ्या पण घरामध्ये लव्ह मॅरेज किंवा लव्ह याला काहीच काळीची किंमत नव्हती किंवा जागाच नव्हती. त्याच्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबाच्या विरुद्ध जायचंच नव्हतं आम्हाला दोघांना पण. पण ते आता प्रेमात पडलं म्हणजे एकमेकांची ओळख झाली, ते सगळं हे झाल्यावर आता काय करणार ना, काय करूच नव्हतं शकत. नाईलाज झाला. हां, तर जे करायचं नव्हतं तेच झालं. नंतर मग पुढे असं कारण 10 वर्षापूर्वीची स्टोरी सांगायची म्हटल्यावर ते आठवायचं, छोटे छोटे मुद्दे, त्याच्यामुळे मला खूप असं हे होते. तर तरी पण मी सांगते जे मुद्दे आठवलेले ते लगेच. माणसाने काल काय जेवण केलं हे पण नाही आठवत, ताईंना 10 वर्षापूर्वीचं सांगायचंय तर थोडस आठवायचा प्रयत्न करावा लागतोय. तर मग झालं, चालू झालं, आमचं प्रेम झालं, ते झालं. तर आम्ही घाबरत होतो असं सांगायला, म्हणजे नाही का घरच्यांना कसं सांगायचं असं पुढं, तर आपण पाऊल टाकले तर घरचे सगळे विरोधात, मग कसं सांगायचं घरच्यांना. तर आमचे कॉमन जे मित्र होते त्यांनी सांगितलं की तुम्ही बिंदास सांगा किंवा म्हणजे धाडस करा, कारण मग तुमच्या धाडसावरच तुमचं भविष्य आहे. जर तुम्ही जर नाही सांगितलं तर मग घरच्यांना पण कसं कळणार आणि कसं होणार तुमचं भविष्य. तर आम्ही म्हटलं हा सांगू, पण ते भीतीमुळे, एक प्रकारची जी भीती असते त्याच्यामुळे आमचं हेच झालं. नंतर लागल्या सुट्ट्या, आणि त्या काळात हे पण नव्हतं, मोबाईल नव्हते, काय नव्हते. तर सुट्ट्या लागल्या तेव्हा, तर आम्ही हे झालो, विभागलो गेलो. ते त्यांच्या गावी गेले, मी माझ्या गावी आले. नंतर हा हे झालं, कसमेवादे झाले नाही का की आपण नंतर सांगू घरच्यांना, मग त्यांना आपण हे करू, असं तसं झालं, आपण एकमेकांशिवाय जगायचं नाही, असं तसं जे प्रेमात जे आणाभागा घेतात ते आपण आम्ही झाल्या होत्या घेऊन. आणि नंतर मग घाबरत पण होतो एकीकडे की आता कसं सांगायचं घरच्यांना, घरच्यांना तर आवडणार नाही, फटके तर खावा लागणार आता, त्याची पण तयारी होती. पण मग घरी कसं सांगायचं हा विचार दोघांच्या पण मनात होता. मग सुट्ट्या लागल्या आम्ही माझ्या ह्याच्यातच होते की हा आता घरच्यांना सांगायचं, हिंमत करून सांगायचं, असं तसं त्यांचं पण चाललं होतं हिंमत करून सांगायचं.
कारण त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की त्यांच्या आईला त्यांच्या घरच्या म्हणजे त्यांचे जे भाव आहेत त्यांची मुलगी ती सून म्हणून आणायची आहे, त्यांना दुसरी कोणती नाही चालणार आहे. पण जसजसे ते त्यांचं लहानपणीच ठरलं होतं की माझी माझ्या मुलाला तुझी मुलगी म्हणजे आमच्या घरात तुमची मुलगीच येईल असं म्हणून. तर जसजसे ते मोठे झाले तसतसे ते म्हणजे त्यांच्या आवडीनिवडी सगळं असं वेग हे झालं वेगवेगळा झाला, त्याच्यामुळे ते पण त्यांना आवडत नव्हते. पण घरच्यांचा त्यांच्या घरच्यांचा त्यांच्यावर असा दबाव होता म्हणजे आईचा की मला माझ्या भावाची मुलगीच सून करून आणायची, मला दुसरी कोणतीच नाही चालणार कारण मी त्यांना शब्द दिलेला आहे आधीपासूनच. तर मग त्यांनी सांगितलं होतं की नाही मला असं नाही. मग त्यांच्या पप्पांनी त्यांना समजून सांगितलं होतं की जसं मुलाला मुलगी पसंत नाही तर पुढे मग आपण काय करू शकणार ना, जर पुढे जाऊन काही प्रॉब्लेम झाला तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार. तर मग तिथं मग हे झालं होतं थोडंसं नाही का. मग आत्ता ज्या नंतर तो तेवढंच मला त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही घरी आलो. मग घरी चाललो होतो विचार सांगायचा 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 म्हणून. तर असं गेले दिवस काही, तर मग मला एक पाहुणे आले बघायला, त्याचा दुसरा भाग मला पाहुणे आले बघायला. आणि आमच्या नातेवाईकांमधूनच पाहुणे बघायला आले होते की तुमची मुलगी आहे तर तुम्ही तिचं पण लग्न करायचं असेल तर एकच काम असते, मुलगी कुणाच्या घरी असले ना फक्त पाहुणे घेऊन येतात. हा मला घरी घेऊन येतात. हा आधी माझ्या बहिणीचं पण लग्न झालं होतं, ते पण आमच्या नातेवाईकांमध्येच झालं होतं, नातेवाईकांनी ठरवलं होतं ते सुद्धा. तर त्या तसंच मला पण पाहुणे घेऊन पाहुणे आले, नातेवाईकांनीच ते सुचवलं. तर त्यांनी सांगितलं की घरचं चांगलं आहे, मुलगा चांगला आहे आणि आता सरकारी नोकरीला लागणार आहे, घरीचे पण परिस्थिती चांगली आहे, त्यांच्या मुलाचे वडील पण सरकारी जॉबच आहे, म्हणजे घरची परिस्थिती एकदम चांगली आहे. तर असं त्यांनी सांगितलं. मुलाला काही व्यसन नाही. आमच्या माझे पप्पा जे आहेत त्यांना एकच हे होती, इच्छा होती की मुलाला काही व्यसन नसायला पाहिजे, सरकारी नोकरी असायला पाहिजे. आणि परत मुलीनी मला माझं तुम्ही वाटोळं केलं आहे असं म्हणू नाही असं त्यांचं म्हणजे हा याच्यावर त्यांचा विश्वास होता. सरकारी नोकरीचाच अट्टहास का, तर जे तुम्ही दुसऱ्या कोणत्याच नोकरीमध्ये तिचं हे नसतं, नोकरी टिकणंच म्हणजे दुसरी बदला हे बदला ते बदला असं सरकारी नोकरीमध्ये नसतं. त्याच्यामुळे जी भेटतं अर्धी भाकरी असेल ती सुखाची असते त्याच्यामुळं आणि परमनंट असते. तर त्याच्यामुळे आमच्या पप्पांनी माझ्या दादांनी असं ठरवलं की तिन्ही मुली द्यायच्या तर ज्यांचं सरकारी नोकरी असेल त्यांना द्यायच्या. असं पण आहे माझ्या घरचं म्हणजे माझी मोठी बहीण माझी छोटी बहीण त्यांचं पण सरकारीमध्ये झालं आणि मला पण सरकारीमध्ये मिळालं. तर त्यांचं तसंच होतं की सरकारीमध्येच त्यांचा मुलगा पाहिजे. तर हे असं चाललं होतं. तर त्यांना आवडलं की म्हटले हा तुम्ही बोलवा त्या माणसांना बोलवा आपण बघू जर. आणि माझं नाही चाललं होतं की माझं आता इकडं हे झालं होतं कनेक्शन जुळलं होतं. तर माझ्या घरच्यांना सांगायचं होतं की नाही नाही मला आत्ताच नाही करायचं कारण मला अजून टाईम हवा होता विचार करायला अजून हे करायला. मला घरच्यांना पण सांगायचं होतं की माझी पण एक बाजू आहे की तुम्हाला मला सांगायची पण हिंमतच नव्हती होत तेव्हा त्याच्या आतमध्येच हे पाहुणे आले. तर खूप अशी भीती पण वाटत होती मला नव्हतंच करायचं. पण माझे पप्पा ते म्हटले ठीक आहे आपण आत्ताच नाही करायचे पण बघून तर जाऊ दे, पाहुणे आलेत ते बघून जाऊ दे, आपण लगेच तुझं लग्न नाही लावून देणार आहेत, तुला आवडलं पाहिजे त्यांना आवडलं पाहिजे खूप साऱ्या गोष्टी असतात, आधी पसंती पडू दे मग तुम्हाला सांग आणि मग तुला मी विचारेन की पसंत आहे की नाही. तर मी म्हटलं हा ठीक आहे मग फक्त बघणार मी आता लगेच ही करणार नाही, मला आवडलं तर मी परत नंतर सांगणार तुम्हाला. तर असं करून ठीक आहे म्हटले. आणि मग पुढं पाहुणे आले, त्यांच्या घरचे आले, त्यांची आई आली, मुलाची आई आली, मुलगा आला, त्याचे पप्पा आले, त्यांची आजी आली, सगळे मला बघायला आले. आणि मी रूममध्ये होतो किचनमध्ये होते. तर मला काही जास्त इंटरेस्टच नव्हता ही पाहुणे आम्हाला आले तर ते बघायचं असं करायचं मला कोणतरी बघून जाणार कारण मला अजिबात नव्हतं आवडत आहे. त्याच्यामुळे माझं तर त्याच्यामुळे मला अजिबात हा त्याच्यामुळे आम्हाला अजिबातच इंटरेस्ट नव्हता ह्या पाहुण्यांमध्ये. तर मग तरी पण मुलीला बोलवण्यात गेलं म्हणजे मला लग्नाचं म्हणजे जो पाहुणे येणार होता तो बघण्याचा दिवस फिक्स झाला. मला बोलवलं गेलं किचनमधून की चहा घेऊन ये पाणी घेऊन ये. तर मी गेली खाली मान घालूनच गेले आणि त्यांनी सांगितलं की ह्यांना चहा द्या असं खाली मान घालूनच चहा दिला सगळं झालं. आणि मग त्यांनी सांगितलं की मुलाला
प्रश्न विचारा तुमचे काय असतील तर, तर त्यांनी प्रश्न विचारला तर म्हटलं आवाज ओळखीचा दिसतो म्हणून वरती बघितलं तर मला खूप 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 आनंद झाला बघून समोर, तर समोर जे होते हे होते समोर, तर मला खूप आनंद झाला. मी म्हटलं आणि माझ्या डोक्यात हजार प्रश्न, हे कसं काय झालं, ह्यांनी कसं काय सांगितलं आणि ह्यांना माझा पत्ता कसं काय, म्हणजे ते झालं म्हणजे तुम्हाला वाटलं असेल घरच्यांना सांगितलं, हा असं हिम्मत करून कसं काय सांगितलं, बरं झालं सांगितलं, असं तसं एकदम हजार म्हणजे संमिश्र भावना झाल्या माझ्या सगळ्या. आणि ते कसं काय झालं, कोणी कोणाच्या मार्फत हे स्थळ आलं आणि आमचंच लव्ह मॅरेजमध्ये अरेंज मॅरेज कसं झालं, ही स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे. तर व्हिडिओ मी हा इथेच थांबवते, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये तुम्हाला सगळे रोचक कथा कळेल की ते पाहुणे कसे आले, कोणाच्या थ्रू आले ते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.